नमस्कार, मी हेमंत देसाई, हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो. आज महाराष्ट्रामध्ये दोन महत्त्वाचे दौरे झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिम, मुंबई, ठाणे इथला दौरा केला आणि 50-60 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन, भूमिपूजन वगैरे वगैरे केलं. वाशिमला संजय राठोड होते, जे विदर्भातले सत्पुरुषच म्हणायचे, ज्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप होते, पण ते महायुतीत असल्यामुळे मोदींना काही दिसले नाहीत, त्यांची पापं काही दिसली नाहीत. हे पापं म्हणजे कथित पापं. पण त्यांनी संपूर्ण दौऱ्यामध्ये काँग्रेसवरती जे काही आरोप करता येतील ते आरोप जेवढेच म्हणून करता येतील तेवढे मोदीजींनी केले. काँग्रेसबद्दलचा द्वेष, विरोधकांबद्दलचा संताप आणि द्वेष हा त्यांच्या वाक्यातून दिसत होता. आणि दुसरीकडे राहुल गांधी यांचा जो काल कोल्हापूरचा दौरा होणार होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार होतं, त्यांचं विमान बिघडल्यामुळे तो दौरा पोस्टपोन झाला आणि ते आज आले. आज राहुल गांधी यांनी दोन कार्यक्रम झाले, एक कोल्हापूरमध्ये कसबा बावड्यात झाला आणि दुसरा बंद म्हणजे हॉलमध्ये झाला. एक कसबा बावड्यामध्ये जो कार्यक्रम झाला तेव्हा प्रचंड ऊन होतं, पण माझे मित्र कोल्हापूरचे पत्रकार गुरुबाळ माळी यांनी सांगितलं मला की प्रचंड उन्हामध्ये सुद्धा लोक प्रचंड संख्येने आले होते, मोठ्या संख्येने आले होते. आदल्या दिवशी जे आले होते ते आणवले गेले नव्हते. वाहनांनी 5-स्टार वाहनं आणून किंवा AC वाहनं आणून वाहनामधनं त्यांना आणलं नव्हतं. ते स्वतः उत्स्फूर्तपणे महाविकास आघाडी, काँग्रेस आणि राहुल गांधींच्या प्रेमापोटी आले होते. आणि ते दुसऱ्या दिवशीसुद्धा आले आणि त्यांचा तुडुंब प्रतिसाद मिळाला. राहुल गांधींचा साधेपणा, प्रामाणिकपणा त्यांना भावला. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल तर प्रेम व्यक्त केलंच, पण छत्रपती शिवरायांचं प्रेम त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करतानाच त्यांची न्यायबुद्धी, गरिबांबद्दलची कणव, सर्व जाती धर्मांबद्दलचं त्यांचं प्रेम आणि सर्व समाजाला एकत्र ठेवायचं हे सगळं प्रेरणादायी आहे आणि ही प्रेरणा त्यांच्यापासून आपण घेतली पाहिजे हे त्यांनी सांगितलं. पुतळ्याचे उद्घाटन करून नुसतं चालणार नाही तर त्यांच्यापासून काय धडा घेतला पाहिजे ते सांगितलं. आणि ते पुन्हा पुन्हा जो मुद्दा अधोरेखित करतात तो असा की OBCची म्हणजे एकूणच जातवार जनगणना व्हायला पाहिजे आणि ज्याची जेवढी लोकसंख्या त्याला तेवढं आरक्षण मिळालं पाहिजे, त्याला तसा न्याय मिळाला पाहिजे. आज त्यांनी सांगितलं की तसं होत नाही आहे आणि ते असं म्हणाले की बघा 50% OBC 50% किमान आहेत, त्यांना तीनच अधिकारी त्यांचे आहेत, 90 जे एकूण अधिकारी जे देश चालवतात त्यामध्ये 15% दलित आहेत, हे 90 जे देश चालवणारे अधिकारी त्यात तीनच दलित आहेत आणि आदिवासी 8% देशात त्यांचा एकच अधिकारी देश चालवणारे जे प्रमुख अधिकारी आहेत केंद्र सरकारमध्ये ते आहेत. म्हणजे OBC दलित आदिवासींची बाजू घेऊन राहुल गांधी बोलले. हा अन्याय जर दूर करायचा असेल तर जात जनगणना व्हायला पाहिजे असं ते म्हणतात आणि ते आम्ही करून दाखवू आमची सत्ता आल्यावरती. मग RSS असो, भाजप असो, मोदी असो, कोणी कितीही विरोध केला तरी आम्ही हे करून दाखवतो. आणि करून दाखवलेले आत्तापर्यंत जे बोलले होते, ज्या ज्या राज्यात आम्ही यश मिळवलं, हिमाचल प्रदेश असेल, मग तेलंगणा असेल, कुठल्याही राज्यात जिथे आमची सत्ता आली आहे त्या ठिकाणी आम्ही या गोष्टी करून दाखवल्यात असं राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या या सगळ्या वक्तृत्वामध्ये किंवा भाषणामध्ये ठामपणा होता. ते म्हणाले की आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे, जे 50% ती वाढवली पाहिजे पण म्हणजे 50%पेक्षा जास्त केली पाहिजे, शरद पवारने असंच म्हटलेलं होतं. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शोषित वंचित समाजाला न्याय मिळणार नाही. राहुल गांधी यांचं हे संपूर्ण जे काही पुरोगामी विचार आहेत, गोरगरिबांच्या बाजूचे विचार आहेत, ते लोकांना आवडले. कुठेही त्यांच्यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये असा दुस्वास, तिरस्कार, द्वेषबुद्धी नव्हती.
मोहब्बतचं दुकानच उघडून ते बसलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते बोलले. राहुल गांधींच्या या सगळ्या दौऱ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोल्हापूरच्या विमानतळावर उतरल्यानंतर तिथे मला वाटतं उसगाव आहे शिवाजी विद्यापीठाच्या जवळ, तिकडे एका मंदिरात गेले आणि अचानक त्यांना असं वाटलं की कोणाच्या तरी अगदी सामान्य माणसाच्या घरात आपण जावं. आणि मग सौदे का सनदे नावाच्या एका दलित व्यक्तीच्या कुटुंबाला त्यांनी भेट दिली आणि भेट देऊन ते थांबले नाहीत नुसतं, ते त्यांच्याशी ते बोलले कुटुंबातलं एक आहे त्याप्रमाणे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी वांग्याची भाजी, हरभऱ्याची भाजी, कांद्याच्या पातीची भाजी हे केलं स्वतः आणि त्यांना खिलवलं त्या कुटुंबाला. आणि एखाद्या भावासारखंच त्यांचं मला वागणं वाटलं, आपला भाऊ असावा, कुटुंबातलीच एक व्यक्ती असावी असं राहुल गांधींकडे पाहून वाटलं, इतका मोठा माणूस आमच्याकडे आला आहे. आणि त्यामुळे हे कुटुंब लोक होते म्हणजे पती पत्नी आणि आणखीन लोक, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि त्यांना बोलता येत नव्हतं इतके त्यांना गहिवरून आलं होतं. हे अतिशय खरे होतं, हे अश्रू खरे होते, ते आनंदाचे अश्रू होते. याचीही ज्यांना टिंगल करायची आहे त्यांच्यामध्ये माणूस पण किती शिल्लक आहे किंवा त्यांच्या हृदयात काही भावना आहेत की नाही असा प्रश्न मला वाटतो. अशीच गोष्ट राहुल गांधी यांनी जेव्हा कलावती ज्या आदिवासी कुटुंबात आदिवासी का दलित कुटुंबीय कुटुंबातल्या व्यक्तीकडे ते जेवले आणि मग भाजपवाल्यांनी टीका करायला सुरुवात केली की हे कलावतीला विसरले, पण त्या कलावती ज्याला खाण्याची भ्रांत होती तिच्या कुटुंबाला राहुल गांधींनी स्वतः मदत केली आणि दीर्घकाळ मदत केली आणि कोणालाही हे सांगितलं नाही. ते जर भारतीय जनता पक्षात असते तर तिकडे जाण्यापूर्वीच त्यांनी ढोल पिटले असते आणि जाहिरात केली असती त्यांनी की मी सामान्य माणसांचा नेता कसा आहे, मी सामान्यां मिसळतो कसा, अशी जाहिरातबाजी केली असती. ती जाहिरातबाजी राहुल गांधींनी केली नाही हे आपण लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं तर की राहुल गांधींच्या या सगळ्या याच्यामध्ये जे काही प्रेम किंवा आस्था दिसली तर संजय शिरसाट नावाचे एकनाथ शिंदेंचे जे सेनेचे जे भंपक प्रवक्ते आहेत ते म्हणाले की हे सगळं ढोंग वगैरे आहे आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीच प्रेम नाही अमुक तमुक असं ते बोलले. असल्या सुमार लोकांच्या टीकेकडे कोणीच लक्ष देणार नाही, पण त्यांनी आपण किती सुमार दर्जाचे आहोत, किती भंपक आहोत हे दाखवून दिले. संजय शिरसाटांनी राहुल गांधींवर बोलावं इतपत त्यांची पात्रता म्हणतो मी, कुठेही आर्थिक हे म्हणत नाही, पात्रता कुवत आहे का त्यांची ती, पण ते बोलले वाटते तसे बोलतात आणि त्याप्रमाणे ते बोलले. त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करू, पण मला जे मुद्दे सांगायचे त्यामध्ये दोन मुद्दे आहेत जे मला अतिशय महत्त्वाचे वाटतात. नरेंद्र मोदी हे किती विरोधकांबद्दल, एखादा माणूस किती वाईट बोलू शकतो दुसऱ्याबद्दल, त्याला कोणालाही बोलता येणार नाही इतका विक्रम त्यांनी केला आहे. मला वाटत नाही की काँग्रेस आणि भाजपचे अन्य पक्षाचे नेते इतकं एकमेकाबद्दल वाईट टीका करतात, जोरात टीका करतात, राहुल गांधी करतात, पण एवढी टीका म्हणजे ज्याला त्या वास्तवाचा काही आधार नाही काय वाटते ते बोलतात. मी जसं लोकसभा निवडणुकीमध्ये ते म्हणाले होते ना स्त्रियांना की तुमची मंगळसूत्र गळ्यातनं खेचून काँग्रेसवाले घेतील, तुमच्या जमिनी लुबाडतील, वाटेल ते बोलत होते, ते वाटेल ती भय दाखवत होते, त्याच्यावरती लोकांचा विश्वास बसला नाही. आता मी तुम्हाला सांगतो काय बोलले. मोदींनी एक वक्तव्य केलं की हिमाचलमध्ये म्हणे आम्ही टॉयलेट बनवतो आणि हे तर टॉयलेटवरचे टॅक्स बसवतात. आता हा टॉयलेट्सचा टॅक्स बसवला नाही, टॉयलेट टॅक्स नव्हताच. हरियाणाचे मुख्यमंत्री जे हिमाचलचे मुख्यमंत्री सुखू आहेत त्यांनी सांगितलं तो सिवरेज सिस्टीम जी असते सांडपाणी आणि निचरा पद्धत त्याचा जो म्हणजे जे काही महानगरपालिका किंवा ज्या यंत्रणा ती सेवा पुरवतात त्याचा टॅक्स असतो, कुठल्याही या सेवा कुठून खर्च करणार ना, म्हणून
जी हॉटेल्स असेल किंवा अन्य काही जे लोक असतात त्यांच्यावर टॅक्स बसवण्याचा विचार होता आणि त्याबाबतची जी गोष्ट होती ती पुढे झालीच नाही. पण यांनी टॉयलेट टॅक्स बसवला, बघा आम्ही फुकट टॉयलेट टॅक्स, असं हे खोटं नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न यांचा असतो, खोटावडेपणा हा सगळा. दुसरी गोष्ट, आम्ही मेट्रो 3 देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरू केली तर उद्धव ठाकरेंचं सरकार येत असताना ते बंद करून टाकलं म्हणे आता, आणि त्याच्यामुळे 14,000 कोटी रुपये टॅक्स हे खर्च वाढला म्हणे त्या मेट्रोचा. आता तेव्हा करोना काळ होता, महाविकास आघाडी सरकारच्या काळात, त्यावेळी ते काम स्थगित झालं होतं किंवा असं मंदावलेलो. मी तुम्हाला सांगतो की अगदी महत्त्वाची कामं मुंबईत जे दिसत आहेत त्या ठिकाणी परप्रांतीय मजूर मुख्यतः होते, स्थलांतरित मजूर, ते आपापल्या गावी गेले होते आणि शिवाय बंधनं होती कामावर जाण्याच्या बाबत, त्यामुळे ते स्थगित झालो. मुद्दामून कोण बंद करेल, चला हे काम चालू आहे का चला बंदच करून टाका. अरे त्यांनाही महाविकास आघाडीला श्रेय मिळालं असतं त्याचं, आणि मग 14,000 कोटी रुपयांची कॉस्ट वाढली म्हणे, ती वाढली असेल कॉस्ट. आणि दुसरा होता तो आरेचा विषय होता, त्या आरेच्या पर्यावरणासाठी म्हणून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी त्याला विरोध केला होता, आरेचं जंगल सुरक्षित व्हावं म्हणून. त्यावेळी मग विक्रोळीचा पर्याय देण्यात आला, पण तेव्हा ते मिठागावची जमीन देणार नाही केंद्र सरकारने सांगितली, आणि आता त्याच्यानंतर मात्र ती मिठागावची जमीन ताबडतोब द्यायला तयार झाली. म्हणजे महाविकास आघाडीच्या कामामध्ये कोलदांडा घालणं स्वतः हे काम केंद्र सरकारने आणि भाजपने केलं. महाविकास सरकार कसं नालायक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न हा होता. आम्हीच विकास करतो, महाविकास आघाडी किंवा कुठल्याही पक्षाला विकासाशी काही संबंध नाही असं फेक नॅरेटिव्ह भाजप करतं हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला काय सांगतो की करोनामुळे अनेक कामं थांबलेली होती, थांबवणं भाग होतं. आता हे काय म्हणाले लोक, सणांवरती संक्रांत आली हिंदूंच्या करोनामध्ये, आता सणांवरती संक्रांत सण थांबवावे, सगळे मंदिरं बंद करावीत असं कोणी आनंदाने म्हणेल का? उद्धव ठाकरे, शरद पवार असतील, काँग्रेसचे नेते असतील, नाना पटोले, हे हिंदू आहेत ना. मग हिंदूंच्या सणांवरती पूर्वी कधी संक्रांत आणली होती का काँग्रेसनी राष्ट्रवादीनी? कशासाठी आणतील ते? पण हे खोटारडाई आरोप करण्यामध्ये हे माहीर आहे, आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोर्स जॉईन करावा सगळ्यांनी. इतकं थापेबाजी करतात, इतकं खोटं बोलतात, इतके बोगस आरोप करतात की ज्याचं नाव ते. आता काय काय बोगस आरोप आहेत ते तुम्हाला सांगतो. ते काय म्हणाले की म्हणे काँग्रेस हा बेईमान आणि भ्रष्टाचारांचा पक्ष आहे. आता काँग्रेस हा बेईमानांचा आणि भ्रष्टाचारांचा पक्ष असेल तर काँग्रेसमधले सगळ्यात जास्त लोक जे आहेत गेल्या 5 वर्षामध्ये देशभरातले, गेल्या 5-10 वर्षातले ते भारतीय जनता पक्षात गेलेले. अशोक चव्हाण हे आदर्श स्कॅममध्ये बुडालेले होते पूर्णपणे, त्यांच्यावरती भाजपनेही आरोप केले होते, ते भाजपमध्ये दाखल झाले, हे ठळक उदाहरण तुम्हाला सांगतो. अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील अशी, पण ही मी आत्ता सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला सांगतो की बघा, त्यांनी इतके घाबरले थे लोक भाजपचे की आता नागपूरमधनं महाजनसंपर्क अभियान उद्या सुरू करणार आहे. कशासाठी? कारण त्यांना माहिती आहे की आपलं सरकार चाललं आहे महायुतीचं, लोकांची खूप म्हणजे अँटी इन्कम मशी खूप आहे, लोक शिव्या घालतात महायुती सरकारला, शिंदे सरकारला, तिन्ही पक्षांना, अजितदादांच्या पक्षाला, शिंदे सेनेला आणि भाजपला. भाजपला याची कल्पना आली, त्यामुळे पुन्हा पंतप्रधान महिन्याभर 3-3 येत आहेत, 6 येत आहेत. हे कशासाठी येत आहेत? सांख्या कॅबिनेट मिटिंग घ्यायच्या, पटापट निर्णय घ्यायचे, महामंडळातील नियुक्त्या कोण टाकायच्या, 1,000 कोटी रुपयांचे प्रकल्प घोषणा कोण टाकायची त्याची, पुढचं पुढे बघू. काहीही करून महायुतीचं सरकार आलंच पाहिजे, नाही तर पंचायत होईल आपली असं यांना वाटतं. आता दुसरी गोष्ट, म्हणून 32,000 कार्यकर्त्यांना उद्या रस्त्यावर, रविवारी उद्या नागपूरमधनं शुभारंभ होणार महाजनसंपर्क अभियान, त्यात फडणवीस, गडकरी हे सगळे असणार,
हे घाबरल्याचं लक्षण आहे आणि म्हणून खूप प्रयत्नाची शिकस्त सुरू आहे. आता बघा त्यांनी काय सांगितलं, मोदीजींचं एक एक वाक्य ऐका तुम्ही. आम्ही विकसित भारतासाठी जे काय काम करतो ते विकसित भारतासाठी आम्ही काम करतो आहे असं मोदीजी म्हणाले. त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो आहे. ठीक आहे, तुम्ही विकासाची कामं. आणि काँग्रेस काय करते म्हणे, काँग्रेसने फक्त खड्डे करायचे काम केले. मी कुऱ्हाडी घेऊन काँग्रेसवाले निघाले होते आणि रस्त्यावरती पुलावरती खड्डे टाकले केले ते, असं त्यांचं म्हणणं आहे. आता मी तुम्हाला सांगतो की शिंदे साहेब आल्या आल्या ते काय म्हणाले की हे खड्डे मी एका वर्षात मुंबईतले बुजवणार. बुजले का? नाही बुजले. एकचे दोन वर्ष, दोनचे तीन वर्ष, अडीच वर्ष झाली आता, पण आश्वासन देत आहेत. दुसरी गोष्ट ते म्हणाले मोदी साहेब की काँग्रेस विकास कामं ठप्प करतात. उनका काम है लोगों को अटका प्रोजेक्ट्स लटकाना अटकाना और भटकाना, असं ते म्हणाले. हे अर्थातच हा काय ज्याला म्हणतो आपण पचारी पचारी आपण आरोप आहे. ते म्हणाले मोदी की 14,000 कोटी रुपये मेट्रो 3 प्रकल्प हे झाल्यामुळे प्रोजेक्ट कॉस्ट वाढली आणि हा पैसा तुमच्या करदात्यांचा होता, असं ते म्हणाले. तसे मी उत्तर दिलं की कसा बोगस तो आरोप होता आणि त्यावेळी करोना होता, पण करदात्यांच्या पैशाची तुम्हाला एवढी काळजी असेल तर तुमच्या लाडक्या मीडियाला 10-10 मिनिटाला एका लाडक्या उद्योगपतीच्या चॅनेलला दर 10 मिनिटाला सरकारच्या शिंदे सरकारची जाहिरात आहे. प्रत्येक दिवशी का वर्तमानपत्रामध्ये जॅकेट पहिल्या पानावरची जी जाहिरात असते म्हणजे कव्हरपेजची ती जाहिरात, इतक्या जाहिराती. हा कोणाचा पैसा आहे? तुमचा पैसा आहे, आमचा पैसा आहे. आपल्या पैशातनं एक प्रकारे निवडणुकीच्या पूर्वी डंका वाजवण्यासाठी आणि मतं मिळवण्यासाठी ते जाहिरात करतात, ही गोष्ट लक्षात घ्या. आता ते काय म्हणाले शिंदे आणि मोदी साहेब की हे प्रत्येक प्रकल्पाला विरोध करतात. म्हणजे अटल सेतूला विरोध कधी कोणी केला? विरोध अटल सेतूला कोणीच विरोध केलेला नव्हता. कोस्टल बेला बेला शिंदे साहेब म्हणाले कोस्टल सागरी मार्गाला विरोध. आणि कोस्टल कोस्टल मार्ग जो आहे तो उद्धव ठाकरेंनीच त्यांच्या कल्पनेतला येतो, ते कशाला त्याला हे करते, खोटारडेपणा करणं. म्हणजे ही जी मोदींची सवय आहे खोटे आरोप करणं, ही शिंदेंना त्याची चटक लागली. आता बुलेट ट्रेन बंद करण्याची गोष्ट, आता बुलेट ट्रेनला विरोध उद्धव ठाकरेंचा होता. बुलेट ट्रेनला विरोध माझ्या कल्पनेप्रमाणे शरद पवारांचं स्वतः त्याला अनुकूल नव्हतं. त्यांचं म्हणणं काही प्रायव्हेट नव्हती आणि मनसेचा विरोध होता. मग त्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? मनसेचा तुम्हाला लोकसभेला बिनशर्त पाठिंबा होता ना, पण मनसेने विरोध केला होता बुलेट ट्रेनला, ते आता गप्प आहे त्याच्याबद्दल, हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर दुष्काळग्रस्त भागातले सिंचन प्रकल्प अडवले, कशासाठी अडवतील ते? कुठले प्रकल्प अडवले? उद्धव ठाकरे सरकारने कोणते सिंचन प्रकल्प अडवले? कशासाठी अडवले? का कशासाठी अडवतील ते? लोकांना पाणी मिळू नये अशी इच्छा म्हणजे काय वाटते ते आरोप करतात. आता ते म्हणाले अशा या बेईमान भ्रष्ट लोकांना म्हणे सत्तेपासून 100 मैल दूर ठेवा, असं मोदी म्हणाले. आणि हे जिथे जिथे जातील तिथे तिथे म्हणे हे जमीन घोटाळा करतात. आता जमीन घोटाळा करतात तर मी आता तुम्हाला उदाहरण सांगतो. या इथे सायन कोळीवाड्यातले भाजपचे आमदार तामिळ सेल्वन, त्यांच्या संस्थेला एका महिन्यात आत्ता शिंदे सरकारने प्रचंड प्राईम लोकॅलिटीमधली जमीन दिलेली आहे त्यांच्या ट्रस्टला. एका महिन्यात हा निर्णय झाला आहे. हा काय प्रकार आहे? हा घोटाळा नाही आहे? याच्यावरती कोणी काही आरोप नाही की आरोप होणार नाही त्याच्यावरती? एका महिन्यात तुम्ही जमीन देता प्राईम लोकॅलिटीमधली मुंबईतली? 52 कोळ्यांच्या ट्रस्टला जमीन कशी दिली त्याचं काय? मग हे काय? हा जमीन घोटाळा भाजपवाले करतात ना का काँग्रेसवाले करतात? सरकार कोण असे आज? तेव्हा तुम्ही तुमचे स्वतःचे हात पूर्णपणे मलिन झाले असताना दुसऱ्यावरती आरोप करण्याचं कारण नाही. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, हे म्हणे मंत्री काँग्रेसचे मंत्री किंवा काँग्रेसचे नेते महिलांना शिव्या घालतात, म्हणे शिव्या देतात. आता महिलांना शिव्या देत असतील काँग्रेसवाले, काँग्रेसचा एखादा नेता,
तर सगळा काँग्रेस पक्षच महिलांना शिव्या देतो असं म्हणता येईल असं अशा टोनमध्ये मोदीजी साहेब म्हणतात. काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी अशी भाषा वापरली असल्यास मी त्याचा प्रथम धिक्कार आत्ताही करतो आणि यापूर्वी माझ्या फेसबुक पोस्ट बघा मी नेहमीच टीका करतो त्याच्यावर धिक्कार करतो. पण शिंदे सेनेतले अब्दुल सत्तार सुप्रिया ते सोळेंबद्दल काय बोलले होते? संजय गायकवाड जे शिंदे सेनेचे ते काय बोलतात? भाजपच्या दयाशंकर नावाच्या आमदारांनी खासदारांनी मला वाटतं उत्तर प्रदेशमधले लोकप्रतिनिधी त्यांनी मायावतींबद्दल किती अभद्र उद्गार काढले होते त्याचं काय? मग भाजप असं करत नाही. भाजपचा एकही नेता महिलांबद्दल असे उद्गार काढत नाही. चंद्रकांतदादा पाटील सुप्रिया त्यांना म्हणाले होते म्हणजे तुम्ही घरकाम घरी बसून काम करा पाहिजे. महिलांबद्दल अशी भाषा चंद्रकांतदादांनी वापरली भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी. आता दुसरी गोष्ट ते काय म्हणाले मोदी साहेब की लाडक्या बहिणींचा पैसा हा घेऊन तो दलालांना द्यायचा काँग्रेसला म्हणे. कसं काय देता येईल? ऑनलाईन बँकेतनं पैसा जातो, ऑनलाईन व्यवहार आहेत, डिजिटली पैसा जातो खात्यामध्ये, तो कसा काय दलालांच्या मार्फत घेता येईल काँग्रेसला? आणि काँग्रेसला काय देतील लाडक्या बहिणी? कुठे झालाय प्रयत्न असा? काय वाटेल ते आरोप करतात ते. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की काँग्रेसने म्हणे देशाला गरिबीत लोटलं. अरे काँग्रेसच्या काळामध्ये मनमोहन सिंगांच्या काळामध्ये प्रथम सगळ्यात जास्त गरीब लोक दारिद्र्य रेषेच्या बाहेर आले. मोदींच्या काळात आणखीन लोक दारिद्र्य रेषेच्या बाहेर आले असेल तर चांगली गोष्ट आहे, पण काँग्रेसने गरिबीत लोटलं हा काय प्रकार आहे? नंतर ते म्हणाले की काँग्रेसने महाराष्ट्रातले शेतकरी तबाह केले, नष्ट केले म्हणे. आता शरद पवारांच्या काळात 70,000 कोटी रुपयांचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं होतं. असं पूर्वी कधीही झालं होतं? शरद पवार केंद्रात मंत्री असतात. अनेक कामं त्या काळात झाली. आत्महत्या तेव्हा झाल्याने तसं बिलकुल म्हणत नाही आहे, पण नष्ट केलं नाही शेतकऱ्यांना. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या काळात कर्जमाफी दिली आणि ती शेतकऱ्यांचं कर्ज प्रत्यक्षात माफ झालं हे कोणीही सांगेल. मग शेतकऱ्यांना नष्ट कसं काय केलं म्हटलं तुम्ही? नंतर ते असं म्हणाले की काँग्रेस म्हणजे अर्बन नक्षल गँग चालवतं म्हणे. काय पुरावा यायचा? आणि अर्बन नक्षल म्हणून ज्यांना तुरुंगात टाकलं त्यांना एकापाठोपाठ सोडायला लागलं. त्यांना अनेक वर्ष तुरुंगात सडत ठेवले. जे अर्बन नक्षल म्हणून ज्यांच्यावरती ठप्पा मारला त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नाहीत. आणि काँग्रेस अर्बन नक्षलची गँग चालवते म्हणजे यांना काय म्हणायचं की मानवी हक्कांबद्दल जे यांना आस्था आहे अशा सामाजिक कार्यकर्त्यांना जर काँग्रेसने बरोबर घेतलं तर काँग्रेस अर्बन नक्षलची गँग चालवतं असं म्हणायचं. म्हणजे काय चाललंय काय याचं? म्हणजे काँग्रेसने या देशावरती 60 वर्ष राज्य केले ना, त्या काळात देश पाताळात गाडला का काँग्रेसने? काँग्रेसने काहीही केलं नाही. देशामधला प्रमुख सत्ताधारी पक्ष वर्षोनुवर्ष होता. देशाची आर्थिक स्थिती त्या काळात सुधारली. अनेक कामं सांगता येते. काँग्रेसचे दोषही आहेत. काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार झाला नाकारत नाही. काँग्रेसच्या काळात राज्यपालांचा दुरुपयोग झाला हेही नाकारत नाही. तपास यंत्रणांचा दुरुपयोग झाला हे नाकारत नाही. पण आत्ता तो विषय नाही आहे. काँग्रेसने चांगली अनेक कामं केलेली आहेत. काँग्रेसने ही कामं केली नसती तर मोदी सरकारला आज काम करता झालं नसतं. कारण वेगवेगळ्या व्यवस्था काँग्रेसने उभ्या केलेल्या आहेत. प्रशासकीय व्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, लोकशाही विकेंद्रीकरणाची व्यवस्था, पंचायत राज्य व्यवस्था, हे कोणी केलं आहे? तेव्हा अशा प्रकारचे आरोप पंतप्रधानांनी या टोनमध्ये करणं, टोकाची भाषा बोलणं. नंतर ते म्हणाले की समाज को बाटणे, समाजाला फूट पाडणं आणि आपली पोळी भाजून घेणे काँग्रेसचं काम आहे. समाजात फूट पाडण्याचं काम भाजप करतं. महाराष्ट्रातले मी उदाहरण दिलं तुम्हाला, धनगर विरुद्ध आदिवासी, मराठा विरुद्ध ओबीसी, हिंदू विरुद्ध मुस्लिम, हे कोण करत आहे? हे भाजप करत आहे. आणि हे लोकांना पटलेलं आहे म्हणून लोक संतापलेले आहेत.
काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्ताव जेव्हा एका कार्यक्रमात गेले तेव्हा त्यांना जवळजवळ हाकलून लावले लोकात, आणि गेल्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा ते एका गावात पचायला गेले होते, त्यांना तिकडून हाकलून लावलं अब्दुल सत्तार यांना. हा लोकांचा उद्रेक आहे हे लक्षात घ्या. आता त्यानंतर अजून काही गोष्टी, ते काय म्हणाले की जनतेच्या शोषणाचे नवे नवे फंडे, नवे नवे मार्ग काँग्रेस शोधत असतं. कोणते शोषणाचे मार्ग त्यांनी हे केले? GST अनेक वस्तूंवरती अन्यायकारक पद्धतीने जास्त GST लावणं. साधी गोष्ट सांगतो, इन्शुरन्सवरती हे कोण करते? हे भाजप करते आज, हे लक्षात घ्या. नंतर ते म्हणाले की काँग्रेस पक्ष हा म्हणे लोकांना, तरुणांना ड्रग्स नशेमध्ये लोटतो आहे म्हणे काँग्रेस पक्ष. एक कुठला काँग्रेस पक्षातला एक काँग्रेस पक्षाचा कोण होता, मला वाटतं हरियाणामध्ये त्याला अटक झाली आहे, हरियाणा किंवा दिल्लीमध्ये कोणा, तो काँग्रेसचा काही प्रमुख नेता नाही आहे. एखाद्या व्यक्तीने अशी गोष्ट केली तर अख्खा पक्ष, पक्षाने सांगितलं का त्याला असं करायला, पक्ष कारवाई करेल जर असेल तसं. आणि मग अशा प्रकारचे आरोप जे आहेत ते मी तुम्हाला सांगतो की पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि भाजपचं जेव्हा राज्य होतं तेव्हा पंजाब हे ड्रग्समध्ये लोळत होत. पंजाब उडता पंजाब तुम्हाला आठवत असेल, तेव्हा त्या सरकारमध्ये असा आरोप, सार्वत्रिक आरोप होता उडता पंजाब, आणि त्यामध्ये भाजपचं सरकार, भाजप आणि शिरोमणी अकाली दलाचं सरकार होतं, हे लक्षात घ्या. भाजपच्याही काही आरोप, काही व्यक्तींवरती, भाजपच्या काही कार्यकर्ते असेल, कोणी संबंधित व्यक्ती असेल, त्यांच्यावरती ड्रग्सचे आरोप झाले म्हणून भाजप ड्रग्समध्ये लोळतो आहे आणि तरुणांना ड्रग्समध्ये घुसवतो ड्रग्सच्या धंदा, असं आपण म्हणणंच योग्य नाही. तसाच काँग्रेसवरती बेलगाम आरोप करण्याचं कारण नाही. जे भाजपवाले मुंबई ही सगळी ड्रग्समध्ये लोळत आहेत मुंबईचे लोक असं म्हणत होते, ते आता काही बोलत नाहीत. त्यांची सत्ता आल्यावरती आता लगेच सगळे तरुण भजन म्हणायला लागलेत का मग? पण आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना बदनाम करणं, शाहरुख खानच्या मुलांना मुलाला खोटे आरोप ठेवून तुरुंगात टाकणं, हे या भाजपच्या सरकारने केलेलं आहे, भाजपच्या सरकारच्या काळात घडलं आहे. अदानींच्या पोर्टमध्ये, बंदरामध्ये हजारो कोटी रुपयांचे ड्रग्स सापडले त्याच्याबद्दल मात्र हे गप्प असतात. माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की विरोधी पक्षांवरती टीका जरूर करा तुम्ही, पण विरोधी पक्ष काँग्रेस पक्ष हा तरुणांना चुकीच्या मार्गाला लावतो आहे. तो फक्त भ्रष्टाचार करतो, कुठलंही काम असलं की तो अडवतो, देश नष्ट करतो. शेतकऱ्यांना तबाह केले त्यांनी, सर्व तरुणांना तबाह केले, नष्ट केले, वाट लावले त्यांची, महाराष्ट्राचं वाटोळं केले. अशा प्रकारे बोलणं हे अतिशय चुकीचं आहे, हे पूर्णपणे अतिरंजित आहे, फेक नॅरेटिव्ह आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. राहुल गांधी किती संयमी पद्धतीने बोलतात त्या तुलनेत बघा. राहुल गांधी असे वाटतील ते आरोप करत नाहीत आणि जनता उत्स्फूर्तपणे त्यांच्या भाषणाला येते. आता शिंदे सेनेने ही व्यवस्था केली होती पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला, महिलांसाठी गाड्यांची व्यवस्था केली होती, कारण यांचे कुठेही शासकीय कुठलेही कार्यक्रम असतील तिथे या प्रचंड खर्च केला जातो, जाहिरातबाजी केली जाते, सरकारी पैशांनी उधळपट्टी केली जाते, जाहिरातबाजी केली जाते आणि गाड्यांची व्यवस्था केली जाते. पण मी तुम्हाला सांगतो की हे सगळे असे संघटित पैशाच्या बळावरचे पंचतारांकित पूर्णपणे आखीवरेखीव असे कार्यक्रम आहे. त्यात प्रेमाचा, उत्स्फूर्ततेचा, आत्मीयतेचा, माणुसकीचा लवलेश जाणवत नाही. विरोधी पक्षांना बदनाम करणं, त्यांच्यावरती बोगस आरोप करणं आणि आम्हीच सगळं काम करतो आहे, आम्हीच विकास पुरुष आहोत, आम्ही नसलो सत्तेत तर महाराष्ट्र नष्ट होईल अशी भाषा करणं हे चुकीचं आहे. मतदार किंवा सर्वसामान्य लोक याला प्रतिसाद देणार नाहीत. लोकांना वडापाव दिला, लोकांना फुकट प्रवासाची व्यवस्था केली की टाळ्या वाजवायला ते येतात, पण राहुल गांधींच्या कार्यक्रमांना, सभांना जी दाद मिळते उत्स्फूर्त ती विलक्षण आहे. आता राहुल गांधींची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापूरमध्ये राहुल गांधींनी आरक्षणाला विरोध केला म्हणून जे एक भाजपच्या कार्यकर्त्यांनी एक
नाटकी आंदोलन केलं त्याला काहीही अडचण होता, कारण भाजप कारण राहुल गांधी आरक्षणाला विरोध करणारच नाही. त्यांच्याबाबत खोटे आनाटे आरोप केले जातात पण लोकांना ते पटणार नाहीत. राहुल गांधी हे बाबासाहेबांच्या संविधानाला आणि आरक्षणाला मानणारे आहेत. खरे लबाड आणि कारस्थानी लोक कोण आहेत हे लोक ओळखून आहेत, जे भरपूर खर्च करत आहेत, पंचतारांकित कार्यक्रम घेत आहेत, पण विधानसभा निवडणुकीत याचा फायदा होईल असं मला वाटत नाही. लोकांना खरं खोटं काय आहे ते कळतं बरोबर, लोकांवरती आपण विश्वास ठेवायला पाहिजे. सध्या इथेच थांबतो. नमस्कार.